माझे बाबा दत्तशैलीला राहतात. ऑलमोस्ट बाबा त्यांचे नाव. मला त्यांच्या दयेमुळे आशीर्वाद मिळाला. वाचीमध्ये सत्य आलो आणि बाबांच्या दयेमुळे दृष्टीची प्राप्ती झाली. संतांची दया होत असताना मनुष्य अलगतीला जातो. जन्माचं सार्थक होते, साफल्य होते, सोनं होते. जोपर्यंत तुम्हाला संतांचा आश्रय मिळणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी काही कळणार नाही. सहजासहजी बाबांची दया झाली. या गोष्टीला काही मोठासा मला त्रास झाला नाही. अचानक बाबा आमच्या एरियात आले आणि आमच्या भावांनी बाबांना घरी आणले. तेव्हा आम्ही पायाला दर्शन घेतल्यानंतर आम्हाला त्यांच्याविषयी प्रेम निर्माण झालं. तेव्हापासून आज 50 वर्षाचा वेळ चाललेला आहे. 50 वर्षाच्या अगोदर आमची परिस्थिती अशी होती की खायला अन्नसुद्धा मिळत नव्हतो. आज तेव्हा ते आले आणि त्यांनी आमची परिस्थिती पाहिली. तेव्हा त्यांना आमची दया आली. बाबा बोलले की आजपर्यंत जे काही जीवनामध्ये तुम्हाला अडीअडचण झाल्यावर झाल्या असेल त्या आता या पुढे होणार नाही. आता दिवस चांगले येतील असं बाबा बोलले. तेव्हापासून आम्ही आज आनंदामध्ये राहतो. मुलाबाळांना 2 घास अन्न त्यांच्या दयेमुळे आम्हाला मिळते आणि जीवाचेही रक्षण त्यांच्यामुळे होते. संत दया झाली, इमारत फळाली, अशातला हा प्रसंग झाला. बाबा ब्रह्मचार्याचं व्रत आहे. बाबा बोलतात ते निवळ सत्य होते. बाबांची दया होत असताना मनुष्याला काही दुःख राहत नाही, अशातला हा प्रसंग. बाबांच्या दयेमध्ये आज 50 वर्षाचा वेळ चालला. बाबांच्या दयेमुळे आम्ही आनंदाने राहून राहिलो. बाबांनी सांगितलेल्या 50 वर्षाच्या बोलल्या गोष्टी आजसुद्धा होऊन राहिल्या. इतकं सत्य बाबांमध्ये आलं. असे संत भारतामध्ये दुसरे नाही असा मला अनुभव आलेला आहे की ज्यांच्या दयेमुळे दुसऱ्याला प्रकाश येतो, वाचीमध्ये दुसऱ्याच्या सत्य येते, साधुत्व आलं, देवत्व आलं, अमरत्व आलं, संतगती आली, वाचीमध्ये सत्य आलं आणि बाबांच्या दयेमुळे कवी मस्त म्हणून मला पदवी मिळाली. आकाशवाणीतर्फे की तुम्हाला कवी मस्त म्हणून पदवी मिळाली. ही संतांची दया महान आहे. संत हे जगाचे मायबाप आहे, जगाचं पालन पोषण करणारे आहे. बाबा संतांच्या इकडे जगाला अन्न पुरविणे, त्यांचे पालन पोषण करणे, त्यांचे रक्षण करणे आणि समयाला त्यांचा जीव वाचविण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते असे संत माझे बाबा आहे. माझ्यावर किती वेळ विघ्न आले, मरता मरता वाचलो, रात्रीला बेरात्रीला बाबा हाका मारल्या, बाबा 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 म्हणून बोललो असतो ना. दत्तझिरी ऑलमोस्ट बाबा दत्तझिरी नावाने प्रसिद्ध आहे. त्यांनी मोठा आश्रम या स्थळावर बांधून ठेवलेला आहे. लोकांच्या राहण्याच्या सोयी मंदिरे अमुक तमुक काही नसताना इथे काही नव्हतं. तेव्हा आज भव्य मंदिरं वगैरे सर्व काही बाबांनी बांधलेले आहे. बाबांचं स्वत फार मोठं आहे आणि ज्यांच्या वाचेमध्ये बोलण्यामध्ये फार सत्य आहे बोलत होते. संत शिरोमणी तुकोबाराय सांगतात,
बोले जात आली त्याची वंदावी पावले. त्यांचं नाव या जगामध्ये संत आहे. संत जगामध्ये पुष्कळ आहे, मात्र हो हो करतात, मात्र त्यांचं होत नसते. ज्यांचं बोललेलं होते वाचेमध्ये एवढा अनुभव जीवनामध्ये आला आणि बाबांच्या दयेमुळे मला संतवाणी मिळालेली आहे. रात्रंदिवस मला कवित्व येते. मी शिल्पकार आहे, लाकडाचं दगडाचं काम त्यांच्या दयेमुळे करतो. हे सर्व गुण माझ्यामध्ये शिरलेले आहे, वाचेमध्ये माझ्या सत्य आलेले आहे. आणि आमची जी दुःखाची परिस्थिती होती त्यामधून आज आम्ही आनंदाने दोन ग्रासांना त्यांच्या दयेमुळे पाहून राहिलो आहे. अजूनही संत जे आहे असे संत भारतामध्ये दुसरे नाही असा जीवाला अनुभव आला की ज्यांच्या दयेमुळे कवित्व मला येऊन राहिलं की साधा विषय राहिलेला नाही. बाबा ब्रह्मचारी आहे, दत्तश्री येथे आश्रम आहे, मंदिरे बांधली, सर्व काही विरायमुख अमुख सगळं काही उपलब्ध आहे. येणारी मंडळी दर पौर्णिमेला येते, उत्सव कार्यक्रम होत असतो, हजारो लोक या कार्यक्रमाला हजर असतात. दर पौर्णिमेला जेवण मिळते, येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या फार. गोपाळ कृष्ण भगवान श्री संत यांची महान पुण्य, देशाचा स्वाभिमान, देशाविषयीचं प्रेम मला कळलं. जोपर्यंत मनुष्याला स्वतः अनुभव येत नाही तोपर्यंत लोकांचा अनुभव काही कामाचा नाही. कारण जीवनामध्ये स्वतःचा अनुभव हा श्रेष्ठ आहे असं माझं मत आहे. तुका म्हणे हे बरोबर आहे, तो त्यांचा अनुभव झाला सत्य आहे. माझ्या तुम्हाला स्वतः पुरण्याची पुढे किती गोड आहे ही जी मुझी स्वाद गोडी मिळाल्याशिवाय कळणार नाही. मी जे सांगू या चुकीचं नाही पैशाचं नाही. संत हे जगाचे मायबाबा आहे आणि संत आहे म्हणून जग आहे. कारण हा लेख राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेला आहे. संत असताना लोकांचं पालन पोषण होते याविषयी त्यांनी लिहून ठेवलं. हय संत दुनिया मे जगे सब ही नही दुनिया खडे उलके प्रतापोसे भी अभी तक नहीं नीची पड़ी. कितना जगत में पाप है अंदाज के बाहर चला पर संत ही का पुन हो जो आज तक न जग डला. ज्यांच्या भरोशा सर्व लोकांचं जीवन आहे कारण पालन पोषण करणारे माय बाप घेतात अशा प्रकारचा अनुभव मला आलेला आहे म्हणून मोठ्या आवेशाने मी बोलत असतो. ते असे संत भारतामध्येच नाही पूर्ण जगामध्ये ऑल इन इंडिया दोनमध्ये दुसरे संत नाही ही माझी साक्ष घ्या आणि संतांचे चरण सोडू नका. मी कौठाळला राहणारा गरीब गृहस्थ आहे. माझं नाव दादाराव पंढरीनाथ वाटकडे, कौठाळ तालुका मुळशी जिल्हा अमरावती आहे. माझे बाबा सर्वश्रेष्ठ संत या जगामध्ये आहे इतकं बोलू खोटा विषय नया पैशाचा यामध्ये नाही. आणि चांगल्याच्याच वाई लागा वाईटाच्या वाई लागू नका इतकं माझं मार्गदर्शन घ्या. गोपाळ कृष्ण भगवान श्री संत मस्त बाबा.